राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे खासगी कामानिमित्त सोलापूर शहरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशासह राज्यातील सरकारवर सडेतोड टीका करत सरकारला आरसा दाखवला. दरम्यान राज्यातील सरकार मनमानी कारभार करत असून राजकारणासाठी शिवाजी महाराजांचा वापर होत आहे. 349वा राज्याभिषेक असताना 350वा राज्याभिषेक सोहळा साजरा केल्याने राज्याभिषेक दिनाचा गैरवापर होत असल्याची टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. पहा विविध मुद्द्यांवर काय म्हणाले आमदार आव्हाड. तत्पूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रायगडावरती राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तो राज्याभिषेक दिन नाही. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला तेव्हा तो 6 जून 1674 याच्याप्रमाणे साजरा करण्यात आला. जेव्हा 300 वर्ष पूर्ण झाली तेव्हा इंदिरा गांधी स्वतः पंतप्रधान म्हणून रायगडावर गेले होते 300वा दिन साजरा करण्याचा. अचानक हा 350वा दिन कसा झाला? कुठलं वर्ष लीप इयर झालं का कुठे? म्हणजे तुम्हाला मनाला येईल ते तुम्ही करणार? एक वर्ष कमी करून टाकणार? 350व्या ची तयारी आम्ही करतोय आजपासून असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण सगळ्यांच्या भाषणात 350वा दिन कशाप्रमाणे आहे? म्हणजे एवढी घाई काय लागली तुम्हाला? तुम्ही सुरू केलं असतं बा आम्ही महाराष्ट्रात ह्या योजना आणू, आम्ही राज्याभिषेकाच्या ह्या योजना आणू, त्या योजना आणू, तर समजू शकतो असतो. पण राज्याभिषेक दिनच साजरा करायचा ती केवढी अक्षम्य चूक आहे. कोणीतरी अधिकाऱ्यांनी तरी लक्ष त्यामधून द्यायला पाहिजे होते की हे तसं नाही. तिथं 349 कॉरोनेशन डे द 350th year स्टार्ट्स, म्हणजे 350व्या वर्षाची सुरुवात होते. एवढा अक्षम्य गुन्हा आहे हा की तुम्हाला शिवाजी महाराज पण राजकारणात आणण्यासाठी म्हणून तुम्ही काही कराल हे? 350व्या वर्षाला एक महत्व आहे. हा राज्याभिषेक हे निव्वळ महाराष्ट्राची टिंगलटवाळी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये काहीतरी नवीन 2-4 योजना घेऊन जायच्या त्या राज्याभिषेका दिनानिमित्त. असं प्रत्येक ठिकाणी राजकारणाचा वापर किंवा प्रत्येक ठिकाणी महाराजांचा राजकारणासाठी वापर हा योग्य नाही.